केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 30 मे रोजी 7 वर्ष पूर्ण झाली आहेत. या 7 वर्षाच्या कार्यकालात देशाची झालेली अपरिमित पिछेहाट झाली असल्याचा आरोप करून ठाणे मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणं आंदोलन करत भाजपा सरकारच्या विरोधात निदर्शनं केली. केंद्रातील भाजपा सरकारला रविवारी 7 वर्ष पूर्ण झाली. या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार महाराष्ट्रभर भाजपा सरकारच्या अपयशावर बोट ठेवून निदर्शनं करण्यात आली. ठाण्यातही असे तीव्र पडसाद उमटले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून हे आंदोलन केलं. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी तसंच लसीकरणात आलेलं अपयश, पेट्रोल डिझेलचे वाढते दर, देशातील ढासळती अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी, शेतकरी विरोधी काळे कायदे इत्यादी बाबींवर आलेलं अपयशाचा पाढा यावेळी वाचण्यात आला. तसंच मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी ठाणे जिल्हा इंटक अध्यक्ष तसंच सरचिटणीस सचिन शिंदे, प्रदेश काँग्रेस सदस्य राजेश जाधव, सुरेश पाटील खेडे, सुखदेव घोलप, संजय घाडीगावकर आणि महिला अध्यक्षा शिल्पा सोनाने, रेखा मिरजकर आणि स्वाती मोरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.